MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रभावी तयारीसाठी डिजिटल मास्टर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून मिळवा नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन्स अगदी मोफत. नमस्कार मित्रांनो, डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण सिटिझनशिप अमेंडमेंट बिल 2019 यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ह्या बिलचा मेन हेतू काय होता? टू ग्रँट सिटिझनशिप द पर्सन बिलॉंगिंग फ्रॉम हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन अँड पार्शियन ख्रिश्चन्स कम्युनिटी. कारण की त्यांना ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजियस पर्सिक्युशन इन पाकिस्तान, अफगाणिस्तान अँड बांगलादेश, हे जे 6 कम्युनिटी आहे ह्या तीन देशांमध्ये त्यांच्या अत्याचार जे होत होते, त्यामुळेच त्यांना आपण आपल्या देशात सिटिझनशिप देऊ या बिलचा हेतू होता. आणि हे बिल जे आहे ना, हे कुठल्या मायनॉरिटीच्या अगेन्स्ट नाही आहे, जस्ट फॉर इलिगल इमिग्रेंट्सच्या संबंधित आहे. हे बिल 9 डिसेंबर 2019 लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे आणि कालच राज्यसभेमध्ये हे बिल पास केलं आहे 11 डिसेंबर 2019. जे एक्झिस्टिंग प्रोव्हिजन होते ऑफ ॲक्ट, म्हणजे की 5 आणि 6 म्हणजे किंवा नमूद केलं होतं, जे काही पर्सन्स इनव्हॅलिड डॉक्युमेंटच्या अंतर्गत इंडियामध्ये येतील किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स एक्सपायर झाले असतील, त्यांना आपण कन्सिडर करतो की इलिगल इमिग्रेंट्स आहे अँड दे आर इनएलिजिबल टू अप्लाय फॉर इंडियन सिटिझनशिप. ओके, पहिले काही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतले की नाही, तर हो घेतले होते. तर 2015 आणि 2016 गव्हर्नमेंटने 2 नोटिफिकेशन इश्यू केले होते, म्हणजे एक्झम्प्टिंग सम ग्रुप ऑफ इलिगल मायग्रेंट्स फ्रॉम द अबाव मेन्शन 1946 ॲक्टमधून आणि 1920 ॲक्टमधून. हे जे ग्रुप होता इलिगल मायग्रंटचा विल नॉट बी डिपोर्टेड, म्हणजे की ह्यांना आपण सहज उचलून एअरपोर्टवर नेऊन त्यांच्या देशात आपण माघार पाठवणार. आता तसं 2015 आणि 2016 ठरवलं की नाही करणार, किंवा त्यांना जेलमध्ये टाकायचं असं पण नाही, म्हणजे डिपोर्ट पण नाही करणार, इम्प्रेशन पण नाही करणार फॉर बिईंग इन इंडिया विदाउट व्हॅलिड डॉक्युमेंट्स. 2016 काय झालं, सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑल्सो मेड दॅम एलिजिबल फॉर लाँग टर्म व्हिजा टू स्टे इन इंडिया. त्यांचा जो व्हिजा होता त्या लाँग टर्मच्या ह्याच्यामध्ये टाकून दिला. 2016 अ सिमिलर बिल वॉज इंट्रोड्यूस टू अमेंड द सिटिझनशिप ॲक्ट 1955. सेम बिल यूज केला, आणला गेला, रिवाइज द प्रोव्हिजन ऑफ OCI, ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया. कार्ड होल्डर जे होते त्यांचं जे प्रोव्हिजन होतं ते रिवाईज केलं. मग तोच जो बिल होता तो लोकसभामध्ये 8 जानेवारी 2019 पास करण्यात आला, पण लोकसभा डिझॉल्व झाल्यामुळे ते बिल लॅप्स झालं. आता प्रेझेंट सिच्युएशन काय आहे, द बिल इज पास्ड अँड विल प्रोव्हाइड सिटिझनशिप टू मायग्रेंट्स. जे काही मायग्रेंट्स आहेत ह्या तीन देशांमधले त्यांना आपण सिटिझनशिप देऊ. आता ते काय करतं, द ॲक्ट अलॉ टू कॅन्सलेशन ऑफ OCI रजिस्ट्रेशन इफ द पर्सन हॅज व्हायोलेटेड एनी प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट ऑन एनी लॉ इन्फोर्स इन इंडिया. प्रोव्हिजन इज ऑल्सो टू बी ॲडेड वॅट OCI आर गिवन ऑपॉर्च्युनिटी टू बी हर्ड इन कोर्ट बिफोर द कॅन्सलेशन. म्हणजे ह्याचा अर्थ काय, जे OCI आहे त्यांचं समजा कुठल्याही कारणास्तव की आपण त्याला कुठल्या प्रोव्हिजनला व्हायोलेट करत असेल, तर एकदा आपण तो विषय जेव्हा कोर्टात जाईल आपण त्याचा ऐकून घेऊ त्याचा टर्मिनेशन करण्याच्या आधी. सच पर्सन शाल बी रिगार्डेड ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया फ्रॉम द डेट ऑफ दर एंट्री इन इंडिया. ऑल लिगल प्रोसिडिंग्स अगेन्स्ट दॅम रिलेटेड टू इलिगल मायग्रेशन्स और इलिगल सिटिझनशिप विल बी क्लोज. जे पण काही लिगल प्रोसिडिंग आहेत, म्हणजे इलिगल मायग्रेशनच्या रिलेटेड किंवा इलिगल सिटिझनशिपच्या रिलेटेड, ते क्लोज होतील. ऑल म्हणजे ॲन अमेंडमेंट टू द 3rd शेड्यूल टू द ॲक्ट विल बी प्रपोज्ड. एलिजिबल फॉर सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन इफ दे कॅन प्रूव्ह दॅर रेसिडेन्स इन इंडिया. जर त्या लोकांनी त्यांचं रेसिडेन्स प्रूव्ह केलं इंडियामध्ये 5 वर्षासाठी तर ते एलिजिबल ठरतील. पण पहिलं हे 11 वर्षासाठी होतं, आता हे 5 वर्ष करण्यात आलं आहे. आता जे पण इलिगल मायग्रेंट्स होते, जे लोक इंडियामध्ये एंटर झाले होते, त्यांना एक कट ऑफ डेट देण्यात आली आहे. जे लोक 31 डिसेंबर 2014 आधी जे होते त्यांना ग्रँट होईल सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन और सर्टिफिकेट ऑफ नॅचरलायझेशन.
म्हणजेच काय, दे मे बी गिवन द सिटिझनशिप ऑफ इंडिया, त्यांना आता आपण सिटिझनशिप देऊ आपल्या भारताची, फ्रॉम द डेट ऑफ दॅर एंट्री इन इंडिया इफ दे फुलफिल द सर्टन कंडिशन्स. आता आपण कुठल्या कुठल्या एरियाला ह्या बिलातून एक्झम्प्ट केलं आहे, म्हणजे वगळण्यात आलं आहे, कुठले एरिया असे आहेत, तर ते आसाममधला कर्बी अनलॉग ट्रायबल एरिया जो की आहे तो, गारो हिल्स ऑफ मेघालय, चकमा डिस्ट्रिक्ट ऑफ मिझोराम, ट्रायबल एरियाज ऑफ त्रिपुरा. ह्या एरियामधले म्हणजे आसाम, मेघालय आणि त्रिपुरा आणि मिझोराम ह्या एरियामधले, ह्या एरियाला आपण ह्या बिलापासून एक्झम्प्शन केलं आहे. आणि अजून काय, एरियाज अंडर द इनर लाईन रेग्युलेशन्स हूज परमिट रेग्युलेट्स द विजिट ऑफ इंडियन्स टू अरुणाचल प्रदेश, मिझोराम अँड नागालँड. तुम्हाला MPSC आणि UPSC त्यासारख्या इतर स्पर्धा परीक्षांसाठी सखोल नियमित मार्गदर्शन ह्या तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलवर, डिजिटल मास्टरवर तुम्हाला भेटत जातील. ह्याच्यापासून तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा. असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही डिजिटल मास्टरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा.